मुगाचे लाडू करणार आहोत हे पूर्ण बिन तुपाचे असतील. ज्यांना डायटमध्ये तूप किंवा तेल पूर्ण वर्ज्य सांगितलंय त्यांच्यासाठी खूप चांगलं. आणि एरवी सुद्धा आपल्याला नॉर्मल माणसांसाठी सुद्धा बिन तेला तुपाचे लाडू एरवी कोणी इमॅजिन करत नाही जनरली, पण हे करून वरून जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही वरून लाडवावर तूप घेऊ शकता. म्हणजे असं काही नाही की सगळ्यांनाच बिना तुपाचे म्हणजे गरज आहे. बहुतेक करून 20 वर्षापर्यंत मुलांना तुपाची आणि तेलाची गरज असते कारण त्यांचं शरीर वाढीच असते. त्यांचं खालेल ते उंचीमध्ये जातं आणि 20 वर्षानंतर जे आपण जास्तीचं तेल किंवा तूप खातो ते साठायला लागतं. आपण बघतोय 20 वर्षानंतर मुलांचं जनरली वजन वाढतं. मग त्यांचं जे आपण तेल किंवा जास्त साखर खातो जास्त तूप खाल्लं जातं ते शरीरामध्ये साठायला लागतं. मुगाचं हिरव्या मुगाचं पीठ केलेलं आहे. अच्छा, हिरव्या मुगाचे सालीसकट मुगाचं आहे हे आपण भाजून घेतो. आता हे खमंग म्हणजे पूर्ण गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं. बरं, गुलाबीपेक्षा थोडासा वरचा म्हणजे जेणेकरून ते पीठ म्हणजे आपण जसं बेसनाचे लाडू वगैरे भाजतो तसं तसंच, पण वास अगदी खमंग आला पाहिजे आणि पूर्ण गुलाबी झाला पाहिजे. कारण जरा जरी पिवळसं राहिलं की मग ते टाळूला खाताना चिकटतं. आता बघू शकता आपण पीठ आधी पिवळं होतं एकदम खमंग वास वासही खमंग येतोय आणखीन गुलाबी रंगावर आलेलं आहे. मला एक प्रश्न पडला की ह्याचे लाडू कसे होणार आहेत, कारण हा पीठ तर असं दिसतं दाखवते ना. आणखीन थोडस गुलाबी होईपर्यंत हे भाजायला पाहिजे, एवढ्यावर थांबायचं नाही कारण मग चिकट होतो लाडू. हा आता दुसरा धक्का असेल माझ्यासाठी कारण वांग्याची भाजी बिना तेलाची बघितली. असे मी तर 6-7 महिने ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 8 महिने झाले हे पूर्ण बिन तेलाचं सगळं घरात सुरू आहेत पदार्थ. नाचणीचे लाडू करू शकता. वा, म्हणजे असं काय करू शकत नाही असं काहीच नाहीये. मिसळ पावभाजी विदाऊट तेलाची. हो हो, चला म्हणजे आपला अजून एक व्यूअर्स व्हिडिओ येणार आहे बिन तेलाच्या मिसळीचा. पण केक करू शकता बिन तेलाचा, ब्रेड होऊ शकतो, आपल्या रोजच्या पोळ्या पुरणपोळ्या सांजाच्या पोळ्या. आपण आता ही प्लेलिस्टच वेगळी करूया. हो हो, आणि खमंग वास येतो म्हणजे जसं आपण बेसन वगैरे भाजताना किंवा मुगाची आपण लाडू पण करतो ना. हो, भाजलं की त्याचा वास येतोच खमंग. हा मस्त वास. पण ते त्यातली ट्रिक ही आहे की ते नुसतं वास आला की थांबायचं नाही, पूर्ण गुलाबी झालं पाहिजे. अच्छा, म्हणजे ते पचायलाही हलकं होतंय. अच्छा, आणि लाडू गोळा होऊन चिकटत नाही. अच्छा, जसं तुम्ही एरवी तुपातला बेसनाचं किंवा ह्याचा लाडू हा टाळूला चिकटतो हा तसा नाही होणार. अजून पूर्ण गुलाबी झालेला आहे आणि गॅस बंद केलाय. आता जी जी काही कढई जेवढी गरम आहे तेवढ्या उष्णतेवर उरलेलं भाजून होत म्हणजे बऱ्यापैकी ब्राऊन कलर झालेला आणि मोकळं जाणवत असेल तुम्हाला हलकं. हा, पहिल्यांदाचे पीठ आपण भाजताना एक जडपणा आणखीन गोळा हाताला जाणवतो आपल्याला भाजताना. एरवी सुद्धा बेसनचं पीठ जेव्हा आपण सुरुवातीला भाजतो त्याला एक जडपणा आणि असं एक जवळजवळ असं गोळा होतो. आणि आपण समज याला लोखंडी कढई वापरली तर चालेल बेस्ट एकदम. हो, ओके. हे आता सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, ते भाजून घेऊ आपण गुलाबी रंगावर. हे ऑप्शनल आहे, मी हवं असल्यास घाला किंवा नाही घातलं तरी चालते. अच्छा, याच्या आधी आपण वांग्याचा व्हिडिओ केला होता विदाऊट ऑइल, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आपण एका वेळेला 2 व्हिडिओज केले होते त्यामुळे तुम्ही आधीचा व्हिडिओ वांग्याच्या भाजीचा बिना तेलाचा बघू शकता. विदाऊट ऑइल वांग्याची भाजी हे चांगलं गुलाबी रंग करून रंगावर परतायचं ना. हो, मी गुळ बुडेल एवढं पाणी घालून ठेवलेलं म्हणजे गरम करताना तो पटकन विरघळेल. आपल्याला पाक करायचं नाही त्याचा, फक्त गुळ विरघळेपर्यंत गरम करायचं. खोबरं आपलं भाजलेलं आहे, खमंग वास येतोय त्याला. आता मी हे दोन्ही एकत्र करते. बरं, आता आपण गुळाचा पाक करून घेऊया.
गूळ विरघळला पाहिजे बराचसा. हा गूळ विरघळायला पाहिजे पूर्ण. म्हणजे आपण याचा कच्चा पाक करून घ्यायचं का? कच्चा कच्चाच पाक. जरासं चिकट पण आला की हा बंद करायचं, नाही तर मग ते खूप घट्ट होतील. घट्ट होणार बरेचशे प्रयोग केले तुम्ही. भरपूर प्रयोग केले. मला तसंही बऱ्याच गृहिणीचं कौतुक सुद्धा वाटतं, कारण की करोनाच्या वेळेला जेव्हा सगळेजण टेन्शन मध्ये होते तेव्हा लेडीज काही ना काही घरात बनवत होते. आणि माझे व्हॉट्सअपवर जर माझे दोन ग्रुप्स आहेत व्हेज ऑथेंटिक, त्या याच्यावर तर तो ग्रुप पूर्ण भरलेला असायचा. दररोज कोणीतरी रेसिपी. आणि एका ग्रुपमध्ये जवळजवळ 250 मेंबर्स वगैरे आहेत, तो फुल झाला आणि दुसरा ग्रुप काढला होता. त्यामुळं तो म्हणजे या लोकांचं खरंच कौतुक वाटतं की काही ना काही करून आपण घरच्यांना कसं काही सगळ्या गोष्टी देता येतील हे आपण बघत असतो. हा विरघळण्याबद्दलच आपण हे करायचं. मग याचा एक तारी पाक वगैरे करायचं? नाही, एक तारी नाही. हाताला चिकट पण आला की बंद करायचं गॅस, कारण जेवढा पाक तुम्ही दाट कराल तेवढा लाडू कडक होतो. आणि हा पाक आपल्याला एक तारी किंवा त्याला तार आणायची नाही आहे, फक्त चिकट पण आहे की नाही एवढंच बघायचंय. त्याला पुरेसा चिकट पण आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. नंतर पण तुम्ही असं करू शकता की लाडू वळताना त्यातला प्रत्येक कण कण भिजला पाहिजे. आणि जर तो जर पूर्ण भिजलेला नसेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हक्का मारून सैल करून घेऊ शकता मळताना. पण मळताना पूर्ण तो गोळा मऊ झाला पाहिजे. मग ते आता पाणी मारलं की ते खराब नाही होत. तुम्ही जेव्हा घट्ट लाडू वळता तेव्हा जेव्हा आत हवा जाते जर तुम्ही गॅप ठेवला तरच तो खराब होतो, नाही तर 8 दिवस लाडवायला काहीही होत नाही. अच्छा. हा जसे रव्याचे लाडू टिकतात तसे हे तेवढेच छान टिकतात. मुख्य हे भाजलेलं असतं त्याच्यामुळे खराब होण्याला चान्स खूप कमी असतो. अच्छा. म्हणजे पाणी लावलं की टिकेल ते? हो हो, अगदी व्यवस्थित 8 दिवस छान टिकतात लाडू. त्यातलं हे एवढंच आहे की तो घट्ट वळला गेला पाहिजे. पण घट्ट दगडासारखा होता कामा नये किंवा सैल पण होता कामा नये, तो प्रत्येक गृहिणीला अंदाज असतो की कितपत पाणी घातले की वळता येऊ शकतो. राईट. तो प्रत्येक जण ज्यावेळी तुम्ही करून बघाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. राईट. एक दोनदा फार चुका होतील, त्यानंतर प्रत्येकीला अंदाज येईलच की कितपत पाणी घातलं की तो लाडू छान वळता येतो. ओके. आता हे खोबरं आणि भाजलेलं मुगाचं पीठ आपण यामध्ये तुम्ही म्हटलं तसं आपण डिंक. हा डिंक घालू शकता, बदाम, बदामाचे काप घालू शकता. म्हणजे ज्यांना वाटत असेल अगदी अरे तूप पाहिच नाही त्यांना बदामाचं हो त्यातून पण तूप मिळून जाईल नक्कीच. आणि यामध्ये खोबरं तर आहेच त्यामुळं त्यातनंही तेल मिळतं तुम्हाला. खोबऱ्याचं पुष्कळ तेल मिळतं असं काय नाही. आणि वरून जर तुम्हाला कोणाला गरज वाटत असेल की तूप पाहिजे तर वरून तूप घालू शकता. की असं नाही की अर्धी वाटी तूप पाहिजे त्याच्याशिवाय ते भाजले जात नाही. त्याविषयी तुम्ही चमच्याभर तूप घालून वळताना लाडू छान वळू शकता. आता हे पूर्ण भिजत ठेवायचे. आता हे प्रमाण फक्त आपण कसं घेतलं तेवढं तेवढं? एक वाटी मुगाला एक वाटी मुगाच्या पिठाला एक वाटी गुळ घेतलेला आहे. अच्छा. एक वाटी घ्यायचं एरवी आपल्याला. आपण एक वाटी मुगाच्या पिठाला साधारण पाऊण वाटी साखर पिठी साखर घेत असतो. पण हा जेव्हा पाण्यात करतो आपण पाक न करता एक फेक थांबा करतो. हा आधीच्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपण साधारण वाटीभर बेसनाला किंवा वाटीभर मुगाच्या पिठाला पाऊण वाटी गुळ किंवा पाऊण वाटी साखर वापरायचो. पण ह्याला पूर्ण एक वाटी लागतं कारण हा दाणा पाण्यामध्ये पूर्ण फुकत जातो. तूप नसल्यामुळे काय नसल्यामुळे त्याला गोळा व्हायला किंवा तो प्रत्येक कण फुगायला त्याला तेवढं पाणी घालायला पाहिजे. आणि ते जर तुम्ही एक वाटी गुळ घातलं तर दोन्हीचं प्रमाण प्रत्येक कण फुगून त्याचं परफेक्ट रेशो हा होण्यासाठी दोन्ही एक वाटी गुळाला एक वाटी मुगाच्या पिठाला एक वाटी गुळ. आता एक अर्धा तास ठेवायचं आहे. त्यानंतर पाणी त्याचं पूर्ण शोषलं जाते आणि ते फुगून पण येईल. हा फुगून येते. लवकर जर वळलं तर काय होतं की पीठ फुगत राहतं आणि मग लाडू नंतर तासाभराने ते घट्ट होतात फार. ओके. हे चांगलं तासभर भिजत ठेवलं तरी चालतंय. म्हणजे साधारण थोडं गार पूर्ण झाल्यानंतर पाण्याचं आणि त्यानंतर सुद्धा जर घट्ट वाटलं तर थोडस पाण्याचा हक्का त्याला मारून वळणे पण मऊ करून घ्यायचं. आता हे मऊ वाटतंय पण हे थोड्या वेळाने घट्ट होऊन जाईल. अच्छा. गुळाच्या पदार्थांना जायफळाची चव छान लागते म्हणतात, त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये जायफळ जरा जास्त घालायचं एक डोळ्यापेक्षा, म्हणजे वास छान येतो.
वेलदोड्याची पावडर आणि हे गार होईपर्यंत मधलं बंद हलवत राहायला पाहिजे, नाहीतर मग मध्ये मध्ये गोळे होऊ शकतात त्याचे. म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी कंटिन्युअसली अशीच राहिली पाहिजे पूर्ण गार होईपर्यंत. आणि गार झाल्यानंतर लाडू वळतानाही असेच राहायला पाहिजे, म्हणजे लाडू छान वळला जातो. अच्छा, म्हणजे आपण पाकात मलाशी पीठ घातलं त्यावेळी ते गरम होतं आणि आता पूर्ण गार झालेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्याची. ही अशी राहिली पाहिजे कन्सिस्टन्सी आणि आता तुम्ही लाडू वळू शकता. जर पूर्ण गार झाल्यावर पीठ जर घट्ट झालं असेल तर थोडासा पाण्याचा हक्का मारून तुम्ही ते दुधाचा पण आपण दुधाचा किंवा पाण्याचा कुठलाही चालेल. मी पाणी घेते, दुधाने थोडासा चिकटपणा येतो. अच्छा, त्यापेक्षा पाणी. हा, हे जे आता आपण सहजपणे मोकळं होतं ना पीठ, हे दूध घातलं की थोडंसं चिकट होतं असं मी म्हणजे मी करताना मी बघितलंय, तुम्ही करून बघू शकता तसं. आणि असा लाडू वळला की छान वळला जातो. काजू मस्त. या लाडवा तुम्ही डिंक घालू शकता, तो सुद्धा तुपात. मला वाटतं की खारीक पावडर वगैरे पण, खारीक पावडर घालू शकता. खारीक पावडर आणि आणखीन एक आहे, हे गुळाचा पाक करताना खजूर जर मिक्सरमधनं बारीक काढून घातला तर तो विदाउट शुगर पण लाडू छान होऊ शकतो. तसंही मी केलंय, गुळ घातला नाही अजिबात, फक्त खजुराचं पाणी गरम करून त्यात मुगाचं पीठ घातलं होतं. आणि जर पीठ थोडंसं सैल झालं असेल वाटलं असं वाटलं तुम्हाला तर ते थोडंसं आपण खोबऱ्याच्या वड्या करताना जसं ते गरम गॅसवर ठेवून हलवतो ना तसं केले की तो घट्ट होतो. बिना तुपाचे लाडू बघूया. तूप नसल्याचं कुठेही जाणवत जाणवत नाही आणि मेन म्हणजे जे चिकटत चिकटत नाही आणि जायफळाची टेस्ट मस्त आली आहे. अशा पद्धतीने आणखी कुठले लाडू करू अशा पद्धतीने नाचणीचे लाडू करू शकता तुम्ही. डिंकाचे डिंकाचे करू शकता. डिंक फुलवून मात्र तुपात नाही घ्यायचा, तो नुसताच कढईत भाजून घेतला की तो खूप छान फुलतो. अच्छा, आणि याचा मुख्य प्रश्न असा आहे की तूप नसल्यामुळे लोकांना वाटते की टाळूला चिकटेल किंवा मोडताना त्याचं बेसनाचा किंवा नाचणी तो जो छान वाटतं असं मोडताना तसा होईल की नाही का घट्ट दगडासारखा होईल, पण तसा होत नाही. एकदम सॉफ्ट छान लाडू झाले आणि टेस्ट प्रॉपर प्रॉपर टेस्ट आली आहे भाजलेली आणि गुळ गुळाचं प्रमाण पण परफेक्ट झालं आणि जरा सुद्धा तोंडामध्ये असं राहत नाही म्हणजे विरघळून जातो. खूप सुंदर झाला लाडू, नक्की ट्राय करून बघा. आणि आणखी व्हिडिओज घेऊन मी आणि अपर्णा येतोय तुमच्यासाठी. बरेच असे व्हिडिओज येणार आहेत ऑइल फ्री रेसिपीजचे, तर ते सुद्धा नक्की बघा. थँक्यू अपर्णा. आता प्रत्येक व्हिडिओला थँक्यू थँक्यू म्हणण्यापेक्षा लास्टला एकदम थँक्यू.